नमस्कार सीमास बेस्ट किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर माझी आजची रेसिपी आहे तवा पनीर पिझ्झा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन शिमला मिरची उभे काप पातळ करून घेतलेले आहेत टोमॅटो दोन कांदे दोन असे उभे काप केलेले आहेत इथे अडीचशे ग्रॅम पनीरचे तुकडे घेतलेले आहेत एक वाटी दही एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊया आता चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा व एक चमचा बेकिंग पावडर घालायची आता हे घट्ट दही एक वाटी आपण घालूया आता दह्यामध्येच हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं तर मीडियम पीठ मळायचं आता पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे हे पीठ झाकून ठेवायचं आता एका डिशमध्ये आपण आता घट्ट दही घालूया दह्यामध्ये पनीर मसाला दोन चमचे घालूया अद्रक लसूण पेस्ट एक चमचा धना पावडर एक चमचा आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि पनीरचे तुकडे केलेले होते ते ह्याच्यामध्ये घालून मॅरिनेट करून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आता आपलं पंधरा मिनटानंतर हे पीठ छान भिजलेलं आहे आता याचा एकसारखा गोळा करून पोळपाटावरती लाटून घेऊया पोळी अशी जाडसरच लाटायची जास्त पातळ लाटायची नाही आता ज्या ताटामध्ये आपण पिझ्झा बनवणार आहोत त्या ताटामध्ये आपण पोळी काढून घेऊया फोकच्या चमच्याने असे टोचे मारून घेऊया हा आहे पिझ्झा सॉस दोन चमचे पिझ्झा सॉस घ्यायचा टोमॅटो केचप दोन चमचे घ्यायचं आता हे दोन्ही एकत्र करून घेऊया आता पिझ्झाच्या बेसवरती हे पसरवून घेऊया सॉस आता सॉस पसरवून झालेला आहे हे आहे मोजेरोला चीज असे हे बारीक तुकडे केलेले आहेत हे आता वरतून पसरवून घेऊया थोडेसे आता ज्या आपण भाज्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या उभे काप करून त्या एक एक आता आपण याच्यावरती ठेवूया इथे सर्व भाज्या आपल्या ठेवून झालेल्या आहेत जे पनीर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते इथे वरती ठेवूया आता मोजेरोला चीज घालूया वरतून असं भरपूर घालायचं चीज चीजमुळे खूप छान लागतो पिझ्झा तर चीज घालून झालेला आहे आता गरम तव्यावरती हे ताट आपण ठेवूया व तीस ते पस्तीस मिनिटे हे झाकण ठेवून मीडियम गॅसवरती पिझ्झा आपला बेक करायचा आहे आता पिझ्झा आपला बेक झालेला आहे बघा किती छान असा मस्तपैकी तयार झालेला आहे पिझ्झा तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये हा पिझ्झा तयार होतो तर तवा पनीर पिझ्झा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद